आपलं सर्व दर्शक श्रोते देवतेला धन्यवाद सर. यानंतर आपण कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आपण करणार आहोत. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की सरस्वती पूजनानं आपण या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करायची. त्याचबरोबर त्या कार्यक्रमाचं उद्घाटन सौ राजेश्री भस्के आणि सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करावं असं मी सर्व मान्यवरांना विनंती करतो. श्री गणेशजी काकडे आणि उद्घाटिका सौ राजेश्री भस्के मॅडम सर्व मान्यवरांना विनंती करत आहे. सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करायची. ज्येष्ठ ग्रामीण कथाकार माननीय बबनरावजी पोतदार सर, शिक्षण तज्ञ डॉक्टर नव जोशी, माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर नागनाथजी कोतापल्ले, माननीय गणेशजी काकडे सर, उद्घाटिका सौ राजेश्री भस्के मॅडम, आपणा सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. यानंतर आपण मान्यवरांचा परिचय आणि स्वागत या ठिकाणी घेतोय. मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर नागनाथजी कोतापल्ले सर यांचा परिचय करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे सरांना विनंती करतो की आपण सरांचा या ठिकाणी परिचय करून द्यायचे. साहित्य कला संस्कृती मंडळ कळेगाव दाभाडे या मंडळाच्या वतीने आयोजित आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ समीक्षक, मराठवाडा विद्यापीठाचे माझे कुलगुरू आणि ज्यांच्या साहित्यावर मी स्वतः पीएचडी केलेला आहे असे माझे मार्गदर्शक, ज्यांचं मी पुस्तक प्रकाशित केलेलं आहे 2012 असे आदरणीय डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सरांचा मी परिचय करून घेत आहे. डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर यांनी मराठी साहित्य विश्वामध्ये अव्याहतपणे लेखन केलं आहे. कविता हा वाङ्मय प्रकार त्यांनी संपूर्णपणे आकारलेला आहे. मूळ साकार संग्रह 1976 विद्यार्थी असताना त्यांनी तो लिहिला आणि या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचे आणि पुरस्कार त्याला त्यावेळेस मिळाले काव्यसंग्रहाला. त्यानंतर सरांनी सातत्याने आजपर्यंत जवळपास 55-60 पुस्तकं लिहिली आहेत. त्यामध्ये 10 कथासंग्रह आहेत. कर्फ्यू आणि इतर कथा हा कथासंग्रह आहे. संदर्भ नावाचा कथासंग्रह आहे. राजधानी, कवीची गोष्ट, देवाचे डोळे, सावित्रीचा निर्णय असे 10 कथासंग्रह सरांनी लिहिले आहेत. कादंबऱ्या जे वेगवेगळे आपले प्रकार असतात त्याच्यामध्ये कादंबऱ्या सरांनी लिहिल्या आहेत. त्याच्यामध्ये 5 कादंबऱ्या प्रकाशित आहेत. उलट चालला प्रवाह ही ग्रामीण जीवनाचं एक वास्तव मांडणारी आणि माणसाच्या मनामधली त्यांची काही एक भावना जी आहे ती व्यक्त करणारी अतिशय उत्तम कादंबरीला पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर गांधाऱ्याचे डोळे, पराभव, काळोखाचे पडगम अशा कादंबऱ्या त्या काळामध्ये गाजल्या कादंबऱ्या आहेत. आणि हे सर्व करत असताना समीक्षा क्षेत्रामध्ये सुद्धा आता मुद्दा साहित्याच्या संदर्भातील सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. मी काय आपल्याला जास्त वेळ घेणार नाही, परंतु कविता कथा आजच्या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला जर आदर्श आजच्या काळामधले जे कुणी लेखक असतील तर त्यामध्ये डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांचं नाव आपल्याला अग्रगण्याने घ्यावं लागतं. समीक्षामध्ये क्रेजा नावाचं पुस्तक असेल, ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध नावाचं पुस्तक असेल, बापूदरे असेल, नवकथाकार शंकर पाटील नावाचं पुस्तक असेल, ही सगळी पुस्तकं आम्हाला जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांना अगदी एम ए असेल,
किंवा बीएडीचे काही कोर्सेस असतील त्या सगळ्या कोर्सेस मध्ये अभ्यासक्रम सुद्धा आहे. असे उत्तम अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आज आपल्याकडे उपस्थित आहे. दलित लेखन सरांनी केलेलं आहे. उद्याच्या सुंदर दिवसासाठी हे जे पुस्तक जे आहे मी आवर्जून वाचकांना विनंती करेन की हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचा की आपल्या मुलांना किंवा आपल्या अशा विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे, समाजामध्ये कसं वागलं पाहिजे त्याच्यावर हे पुस्तक आहे की सुंदर दिवसासाठी जगत असताना नेमकी काय नागरिक भूमिका असली पाहिजे. पुस्तक अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर वैचारिक स्वरूपाची अनेक पुस्तक लिहिली आहेत. महात्मा फुल्यांवरती पुस्तक लिहिली आहेत, मोठमोठे ग्रंथ लिहिले आहेत. याबरोबरच सरांनी प्रशासनामध्ये आता मी उल्लेख केल्याप्रमाणे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सर कुलगुरू राहिले आहेत. आणि ते कुलगुरू असताना त्या विद्यापीठाचा सगळ्यात चेहरा मोहरा जो आहे तो सरांच्या काळामध्ये बदललेला आहे. आणि एक उत्तम अशा प्रकार जसं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे तसं एक नामांकित विद्यापीठ भारतामध्ये अग्रगण्य विद्यापीठ पुढे आणण्याचं काम सरांनी केलेलं आहे. त्यामुळं सरांचं सगळ्या क्षेत्रामध्ये कार्य उल्लेखनीय आहे. मी आपल्या साहित्य संस्कृती मंडळाच्या सरांचं हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो की पुढच्या सुरुवात करावी. धन्यवाद. यानंतर मी सरांचा सत्कार या ठिकाणी घेत आहे. मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट सहदेव माखावले सर यांना विनंती करतो की आपण नागनाथ कोतापले सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा. ग्रंथ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सरांचा या ठिकाणी यथोचित सत्कार करतो. सरांना विनंती करायच्या करता सरांचं आपण स्वागत करूया. धन्यवाद सर. यानंतर आपले जे दुसरे प्रमुख पाहुणे आहेत ते म्हणजे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि बाल साहित्यिक डॉक्टर नम जोशी सर. त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी संस्थेचे श्री शिक्षक श्रीकांत पेंडे सरांना विनंती करतो की सरांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. धन्यवाद.
नमस्कार सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनींना, माझ्यावर आज जबाबदारी जी आहे ती आदरणीय बाबूजी पोद्दार सर यांचा परिचय करून देण्याची. प्रगतीच्या शिखरावर असणारे, तळमळ ग्रामीण साहित्याचे असणारे आणि साहित्यामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी मारणारे असे आदरणीय बबनजी पोद्दार सर, बबनजी पोद्दार सर आणि सन्माननीय व्यासपीठावर असणाऱ्या सर्व मान्यवरांसाठी मी आपल्याला विनंती करतो की जोरदार आपण टाळ्या वाजवून सर्वांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करायचं आहे. बबनजी पोद्दार सर यांच्याबद्दल सांगायचं झालं, सावित्रीबाई पुणे विद्यापीठ ज्येष्ठ नागरिक परिषद व्याख्याते म्हणून ते काम करत आहेत. कौटुंबिक कथा, सामाजिक लघुकथा कथांचे विपुल लेखन केलेले आहे. विविध वृत्तपत्रांमधून नियमित स्तंभलेखन सरांनी केलेले आहे. विविध विषयांवर कथाकथनाचे कार्यक्रम अतिशय अप्रतिम सुंदर त्यांनी सादर केलेले आहे. महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी त्यांनी अतिशय देखणी कार्यक्रम जे आहेत ते सादर केलेले आहेत. त्यांचे कथासंग्रह जे आहेत गुंजेचा पाला, आक्रीत, एका सत्याचा प्रवास, त्याचबरोबर एका चित्रपटाचं लेखनही सरांनी केलेलं आहे गुंतले हृदय माझे, आणि आगामी प्रकाशन जे आहे ते मनाला भावलेली माणसं आहे. तसेच आकाशवाणी पुणे मुंबई सांगली केंद्रावरून कौटुंबिक श्रुतिकांचे 1975 पासून सरांनी नियमित लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर आकाशवाणी बरोबर मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे लेखन, उदाहरणार्थ आमची माती आमची माणसं यासारख्या कार्यक्रमांचं लेखनही सरांनी केलेलं आहे. सरांना विशेष पुरस्कार जे आहे भारत सरकार नेहरू युवा केंद्र पुणे याचा राष्ट्रीय एकता पुरस्कार, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद पुणे गदिमा साहित्य पुरस्कार, केंद्र सरकार खेल मंत्रालय नवी दिल्ली या विभागाने विशेष सन्मान केलेले आहे. तसंच ओडिशा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू याही ठिकाणी सरांचा सन्मान झालेला आहे. पुनश्च एकदा साहित्य कला आणि संस्कृत मंडळाच्या वतीनं सरांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हा, आणि नुकत्याच झालेल्या नवीन कार्यकारिणीवर आम्ही पोद्दार सरांना या ठिकाणी बॉडी मध्ये घेतलेलं आहे. खरं म्हणजे अशा माणसांची गरजच आहे. यानंतर मी बबन पोद्दार सरांचा सत्कार करण्यासाठी यासाठी संस्थेचे विश्वस्त कोषाध्यक्ष श्री शैलेश माखावले यांना विनंती करतो की आपण सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा. सन्मान चिन्ह आणि पुस्तक यांनी भेट देऊन आपण या ठिकाणी सरांचा सत्कार करतो. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष श्री गणेश काकडे सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी प्राध्यापक अजित जागताप यांना विनंती करतो की आपण सरांचा थोडक्यात परिचय करून द्या. साहित्य कला संस्कृती मंडळाच्या या पारितोषिकीकरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपल्याला जे स्वागत अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत ते तळेगावातील एका सामान्य कुटुंबात जन्म घेतलेलं, परंतु त्यांच्या असामान्य कर्तृत्वाच्या जोरावरती यशाचं अगदी शिखर निर्माण केलेले असे गणेश काकडे साहेब यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. तळेगावातील एक चांगली प्रतिमा असलेलं आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्याचं भाग्य मला लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे आणि आनंद. गोरगरिबांच्या मदतीला सदैव तत्पर असलेले आणि मदतीचा हात तत्परतेने पुढे करणार असं हे तळेगावातलं व्यक्तिमत्व म्हणजे गणेशजी काकडे सर. ते इंद्रायणी महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेचं ते पदवीधर आहे आणि मावळ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि त्यांच्या काळामध्ये या संस्थेचा प्रचंड विकास त्यांनी घडवून आणलेला आहे. त्याचबरोबर तळेगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाची धुरा सुद्धा त्यांनी अतिशय समर्थपणे पार पाडलेली होती. त्यांच्या काळामध्ये तळेगाव नगर परिषदेच्या माध्यमातून अनेक विकास कामं त्या काळी पूर्ण झालेली होती. त्याचबरोबर ते राष्ट्रवादी काँग्रेस तळेगाव शहराच्या अध्यक्षपदी ते सध्या विराजमान आहेत आणि सिद्धिविनायक गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तळेगाव शहरामध्ये हजारो लोकांना सर्व सोयी
युक्त अशी घरं त्यांनी दिलेली आहे, पण त्याचबरोबर अशा हजारो लोकांच्या हृदयामध्ये त्यांनी स्वतःच एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे. त्यांच्याबद्दल अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेवर परिषद जे आहे त्याच्या ते कार्याध्यक्ष म्हणून अतिशय समर्थपणे काम पाहत आले, तेव्हा या अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाचा थोड्या वेळामध्ये परिचय करून देणं तसं अवघड होतं, पण तो थोडासा मी प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मी गणेश काकडे सरांचं परत एकदा या साहित्य कला आणि संस्कृती मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. सरांचा सत्कार करण्यासाठी मी या संस्थेचे सचिव श्री अर्जुन गायकवाड सरांना विनंती करतो की आपण सरांचा या ठिकाणी सत्कार करू. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटिका सौ राजेश्री म्हस्के यांचा परिचय करून देण्यासाठी मी श्री सचिव शिंदे यांना विनंती करतो की थोडक्यात आपण परिचय करून द्या. सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस महिलांचं योगदान वाढत चाललंय. महिला या सगळ्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडताना दिसत आहे. असंच एक मावळ तालुक्यातील मोठं नाव म्हणजे राजेश्रीताई म्हस्के. राजेश्रीताई म्हस्के या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. त्यांचं योगदान हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि त्यांच्या या योगदानामुळे मावळ तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्राला एक वेगळ्या प्रकारची गुणवत्ता प्राप्त होत चालली. राजेश्रीताई म्हस्के या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कृष्णराव भेगडे प्रतिष्ठानच्या खजिनदारामध्ये आहेत. तसेच त्या कृष्णराव भेगडे विद्यापीठ स्कूलच्या संचालक आहेत. कृष्णराव भेगडे पतसंस्थेच्या संचालक आहेत. तर त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मावळ तालुक्यात काम करत असल्यामुळे मावळ तालुक्याचे जे शैक्षणिक क्षेत्र आहे त्यातही त्यांचा दिवसेंदिवस गुणगौरव करत चाललेला आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि यानंतर मी राजेश्री म्हस्के मॅडमचा सत्कार करण्यासाठी ऍडव्होकेट रंजना भोसले माननीय नगराध्यक्षा तळेगाव काभडे यांना विनंती करतो की आपण मॅडमचे या ठिकाणी सत्कार करायचा. धन्यवाद. आणि या ठिकाणी शेवटचा सत्कार या ठिकाणी होतोय ज्यांच्या तोंडातून आपण बासरी वादनाच्या सणीचे सूर ऐकले त्या एका आगेवेगळ्या कलाकाराचा आपण या ठिकाणी सत्कार घेतोय. माननीय सनी पूजावर सरांनी विनंती करतो की आपण या ठिकाणी जायचे. माननीय कोतापडे सरांनी विनंती करतो की आपण सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी संस्थेचे विश्वस्त सचिव श्री अर्जुन गायकवाड सर मी विनंती करतो की आपण आपलं प्रस्तावित या ठिकाणी ठेवायचे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नागनाथ प्रतापले सर, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक नरम जोशी सर, स्वागताध्यक्ष गणेशजी काकडे सर, ग्रामीण कथाकार गगन पुजार सर आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सौ राजेश्री म्हस्केताई, व्यासपीठ समोर बसलेले रसिको, तळेगावच्या ऐतिहासिक वारशाला साजेशी सांस्कृतिक वाटचालींना गतिमान करणारी आणि रसिक मान्य तळेगावकरांची मावळवासियांची भौतिक भूक भागविणारी साहित्यिक चळवळीची मूर्तमेळ भक्कमपणे लोकण्याच्या उद्देशाने कवी सहदेव मठांबे यांनी सिद्ध हस्त साहित्यिक माननीय गोणे खांडेकर यांचे सहकार्याने तसेच तळेगावातील साहित्यप्रेमी रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून कोजागिरी पौर्णिमा दिनांक 23/10/1980 रोजी साहित्य कला आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून साहित्यिक चळवळीची पताका घेऊन विविध कार्यक्रम उपक्रम राबवून अपवादात्मक खंड वगळता गेली 39 वर्ष संस्था कार्यरत आहे. त्रैवार्षिक युवा साहित्य संमेलन
प्रतिवर्षी राज्यवर्णी खुल्या गोणीला कथा कीर्त स्पर्धा स्थानिक देऊळी सजाव स्पर्धा लोककवी मनमोहन काव्य लेखन वाचन कार्यशाळा अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षांच्या उपस्थितीत प्रतिवर्षी कोजागिरी चांदण्यात संपन्न होणारा संस्थेचा वर्धापन दिन सोहळा प्रास्ताविकांच्या एकपात्री नाट्य प्रयोग ज्येष्ठ कलाकारांच्या संगीत मैफिली विद्वानांची व्याख्याने कथाकथन कवी संमेलन आदी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांच्या माध्यमातून या 38 वर्षात शेकडो प्रतिभा संपन्न विचारवंत प्रज्ञावंत साहित्यिक नाट्य गायन क्षेत्रातील कलाकारांचा सहवास आपल्या सगळ्यांना लाभावा हे सुद्धा सौख्यदायी अविस्मरणीय होते व आहे. आजही व्यासपीठावर हजेरी लावण्यासाठी अशी अलौकिक व्यक्तिमत्वे सतत उत्सुक असतात. या संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा हा प्रभावी आलेख आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर 54 साहित्य संस्था आपल्या संस्कृती संलग्न असून सर्वत्र साहित्य चळवळ विविध माध्यमातून प्रगतीकडे वाटचाल करीत असताना साहित्यकला आणि संस्कृतीची जोपासना करण्यासाठी सर्वांनी मदतीचे हात पुढे केले. इतर संस्थांकडून प्रयत्नपूर्वक कार्यक्रम राबवले जात असूनही अंगीकृत कलागुणांचे वरदान लाभलेल्या किंवा सामाजिक चळवळीतून प्रेरणा मिळालेल्या साहित्यिक कलावंत सांस्कृतिक कार्यकर्ते यांना यथोचित व्यासपीठ मिळू शकत नाही याची या संस्थेत जाणीव आहे. या संस्थेकडून सभासदांच्या सूचनांच्या आदराचा स्वीकार करून कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जात आहेत आणि जातीलही. त्यामुळे आपल्या संस्थेने शासन मान्य संस्था नोंदणी विश्वस्त मंडळ नोंदणी प्राप्त करून घर गाव तालुका जिल्हा प्रांत आणि देश या कामाने खेडोपाडी फुटणाऱ्या साहित्य कला संस्कृती अंकुरांना समाजासमोर आणण्याची अभिनव योजना हाती घेतली आहे. याशिवाय गाव कथे ग्रंथालय वाचनालय या आदर्श योजनेचा पाठपुरावा सुरू केला आहे. वाचन संस्कृती गतिमान प्रस्थापित करण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने कार्यशाळा बैठका चर्चासत्र प्रदर्शने इत्यादी माध्यमातून वाटचाल सुरू केली आहे. त्यासाठी संस्थेच्या घटनेनुसार कायमस्वरूपी आजीव किंवा सन्मान्य सभासद नोंदवून या स्वयंस्फूर्त प्रकल्प दळीस देणार आहोत. आपली या संस्थेशी कळत नकळत नाळ जोडली गेली आहे. कथाकथन कवी संमेलन व्याख्यान कार्यशाळा चर्चासत्र विविध स्पर्धा असे कार्यक्रम राबवताना संस्थेने काही ध्येय धोरण निश्चित केली आहे. खेड्यापाड्यातून लेखनाचा व्यासंग जपणाऱ्या दुर्लक्षित साहित्य कृतीला वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि लेखक कवींना लिहिते करणे अत्यावश्यक वाटले. म्हणूनच राज्य पातळीवर दोन्ही दांडेकर कथा लोककवी मनमोहन माथुर कविता या स्पर्धांचे प्रतिवर्षी आयोजन करून सातत्य टिकवले आहे. अशातच बेरोजगार आर्थिक दुर्बळ व्यासंगी व्यक्तिमत्वाची कुचंबना होऊ नये म्हणून संस्थेने स्पर्धकांकडून कोणतेही शुल्क आकारायचे नाही फक्त पोस्टेज खर्च घेतला जाईल असा निर्णय घेण्यात आला. इतकेच नव्हे तर स्पर्धेच्या पार्टनरशिपसह संपूर्ण खर्च संस्थेकडूनच केला जातो. म्हणजे सदस्यांच्या दरबारात लेखन करणाऱ्यांना स्वास्थ्य समाधान गोळ्यात ठेवून कारभार पारदर्शक ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. त्याचपरीने जुन्या ज्येष्ठ जाणत्या साहित्यिकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने हवा या दृष्टीने जमेल तितक्या शतकोत्तर साहित्यिकांची जयंती पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या साहित्यावर साहित्य सहवास हा विशेषांक प्रकाशित करण्याचा प्रकल्प संस्था करत आहे. संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट सर्वे मठांडे यांच्यावर कामगार संघटनेचा मोठा व्याप असूनही ते तन्मनपणाने या संस्थेसाठी काम करतात. हे काम करत असताना विश्वस्त आणि कार्यकारी मंडळाला पूर्ण विश्वासात घेऊनच कारभार करीत आहेत. त्यामुळेच आपणच्या पश्चात आपण म्हणजे कोणी दांडीकर त्यांना आम्ही आपण म्हणायचो. संस्था गतिमान राहून उत्तमोत्तम कार्यक्रम राबवित आहे. अर्थात त्यामागे कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि आपल्या सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे. आजच्या गुणगौरव प्रातोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने आग्रहाची विनंती करतो की अशा प्रकारे उत्तमोत्तम उपक्रमांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने या संस्थेचे सक्रिय सभासद होऊन संस्थेने हाती घेतलेल्या साहित्य चळवळीला शक्ती द्यावी असे अभिवाचन करतो. धन्यवाद सर. आपण सर्व स्पर्धकांना विनंती आहे की जे पारितोषिक प्राप्त स्पर्धक या ठिकाणी हजर आहेत पण नोंदणी केली नाही त्यांनी कृपया या ठिकाणी नोंदणी करा.
करावी. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटिका सौ राजेश्री भस्के मॅडम यांना मी विनंती करतो की आपण आपलं उद्घाटकीय मनोगत या ठिकाणी ठेवायचं. सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले माझे सगळे बंधू भगिनींनो, आज या एवढ्या सुंदर कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल आभारी आहे आणि उद्घाटन झालं या कार्यक्रमाचा तुम्ही जाहीर. धन्यवाद. मला वाटतं मी जेवढे काही कार्यक्रम पाहिले त्यामध्ये इतकं सुंदर उद्घाटन म्हणून मला वाटतं पहिल्यांदा ऐकतोय. असे धन्यवाद मॅडम, कारण माहिती आहे हजर गेले तर लोक सोडायला तयार नसतात. तुम्ही अगदी झिरो मिनिटात ही जबाबदारी पार पाडली. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय श्री गणेशजी काकडे सर आपल्याला विनंती करतो की आपलं या ठिकाणी मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करायचं. साहित्यकरा आणि संस्कृती मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर, समोर उपस्थित असणारे सर्व श्रोते, तळेगावचे आज या संस्थेचे मी सभासद आहे आणि आज मला स्वागताध्यक्ष म्हणून मान भेटतो. आज कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून नवमत ऋषी जे शिक्षक तज्ज्ञ आहेत श्री बबन पोतदार, ग्रामीण साहित्यिक जे आहेत राजेश्रीताई मस्के आणि संस्थेचे अध्यक्ष सहदेवजी मखामले, आज आपण सर्वांनी टाळ्यांचं स्वागत करू कारण त्यांचा वाढदिवस आहे. आज संस्थेच्या एकोणीस वर्षात जबाबदारी पेलणारे आणि त्यांना उत्तर उत्तर अजून दीर्घावे म्हणून, कारण ज्या माणसांना तळेगाव तळेगाव फक्त म्हणायला झालं संस्थेचं कार्यक्षेत्र, तो पूर्ण मावळ तालुका असं राज्य पण त्यांचं काम आहे आणि मखामले कुटुंबियांचं त्या तळेगावच्या शहराची उंची वाढवण्याचं एक योगदान आहे. आमच्या भेडे साहेबांनी आता तळेगावचा इतिहास म्हणून पुस्तक लिहिलं, आवर्जून संस्थेने त्यामध्ये दखल घेतलेली आहे. तळेगाव शहराची लोकसंख्या जरी आता 1 लाखाच्या आसपास गेली आहे, जात असताना कुठल्याही शहराची पुण्यामध्ये काम करणं सोपं आहे, पण ग्रामीण भागामध्ये 40 वर्षापूर्वी एखादी संस्था चालू करायची आणि सातत्याने काम करत असताना जे लोकांना हवे, कारण समोर बसलेले सर्व भौतिक उंची जी असणारी लोक आहेत, संख्या किती त्याला महत्व नाही, रसिक किती आहेत त्याला महत्व आहे, तसं तळेगावमध्ये काम करत असताना साहित्य आणि कला आणि सांस्कृतिक अशा मंडळाची स्थापना करायची आणि काही अल्प श्रीधरांबरोबर राहून सतत 40 वर्ष कार्य करायचं, अशा मखामले सरांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे साहित्य आणि कला मंडळाचे आपण वार्षिक वर्षभराचे कार्यक्रम पाहिलेत, विविध कार्यक्रम असतात, बरेचसे कार्यक्रम असतात, त्यामध्ये नातू बोली नाटेकर कथा असतील, लोककवी मनमोहन नातू कविता राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन असेल आणि संस्थेच्या विविध संगीत मैफली असतात, सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रम असतात. साहित्यावर बोलायचं म्हणलं तर भरपूर श्रीमंत लोक असतात, कुठल्याही शहरामध्ये श्रीमंत लोक होऊन त्या श्रीमंती मोजली जाते शहराची, पण एखाद्या पैशाला कलेचा आणि साहित्याचा सुगंध नसेल तर फुलवडा ज्याप्रमाणे श्रीमंत नाही त्याप्रमाणे त्या शहराला साहित्य नसेल, विचार नसेल किंवा व्यासपीठ नसेल, नवीन कवी असतील, लेखक असतील, तर काही उपयोग होणार नाही. आपण जे ग्रामीण भागातील लेखक असतील, साहित्यिक असतील, आपल्या संस्थेच्या रूपानं निश्चितपणे व्यासपीठ भेटते आणि आपल्यामुळेच बऱ्याच संस्थेच्या म्हणजे जे प्रकाशाच्या बाहेर आहेत ते प्रकाशामध्ये येण्याचं काम होत आहे. आपल्या संस्थेचं निश्चित काम सुंदर आहे अशा या संस्थेला माझ्या वतीने मी शुभेच्छा देतो. अधिक कळण बोलता संस्थेच्या वाटचालीमध्ये आमचा खरेचा वाटा असो अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, एक अर्थपूर्ण मनोगत. यानंतर एक वेगळा कार्यक्रम, एक आगळा वेगळा या ठिकाणी आपण घेतोय. म्हणजे कोणतीही संस्था जेव्हा साहित्यिक कार्यक्रम घेत असते त्या संस्थेचा प्रमुख उद्देश असतो की नवी लिहिती मंडळी तयार झाली पाहिजे, त्यांनी लिहिलं पाहिजे. या संस्थेच्या संचालक मंडळाच्या कार्यकारी सदस्य माननीय अमृता देशमुख मॅडम यांच्या अमृत मोहिनी या काव्यसंग्रहाचा प्रकाशनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. मी व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या उपस्थितीत आपण या संग्रहाचं
प्रकाशन करायचे. माननीय सर ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर, नम जोशी सर, बबन पोतार सर, गणेश टाकडे सर आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट सरदेव मसापडे, सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या काव्यसंग्रहाच आपण या ठिकाणी प्रकाशन करायचं. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी या संग्रहाचं प्रकाशन दाद द्यायची. धन्यवाद. अमृता देशमुख यांचे आई वडील जर हजर असतील तर कोणत्या विनंती आहे आपण या ठिकाणी समोर येऊ. कारण आपण आहोत त्या पाठीमागे आपल्या आई वडिलांची कष्ट असतात आणि मला वाटतं सगळ्या पवित्र आणि थोर आपले आई वडिलांचे असतात आणि त्यांच्या हस्ते प्रकाशन त्या पुस्तकाला त्यांचा हात लागणं निश्चितच योग्य आहे, कौतुकास्पद आहे. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांनी आपण फोटोसाठी पोहोचू द्यायचे. धन्यवाद. आणि या पुस्तकाच्या कवयित्री माननीय डॉक्टर अमृता देशमुख यांना विनंती करतो की आपलं मनोबल आपण या ठिकाणी व्यक्त करायचं. कदाचित शक्य आहे कवी होणं. जर असेल वसंताचं वन आणि
शिशिराचं मन आणि या दोन्हीमध्ये सामावणार नाही असं एक जीवन तर कदाचित शक्य आहे कवी होतो. बापरे मला तर तसकाच बसला. तेव्हाच आठवल्या त्या बहिणाबाई आणि त्यांच्या त्या दोन मुली माझी माय सरस्वती मला शिकविते बोली. आणि याचा प्रत्ययही मला पदोन्पदी येत राहिला. मी जे काही लिहिलं ते अवघत राहिलं आहे. जे मला पटलं रुचलं टोचलं ते शब्दातीत केलं इतकंच. कुठलाही कवी वेगळं असं काय करत असतो. आपल्या पंचेंद्रियांनी जे काही अनुभवतो ते निष्कर्ष काढतो इतकंच. कवितेचा नवीन प्रत्येक नवीन कविता हा नवीन आशय नवीन विषयाचा आरंभ असतो. आपण आपल्या मराठी भाषेच्या प्रांगणात खेळतो याचा आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे. ज्या त्या प्रभागात जी बोली भाषा बोलली जाते तीच खरी भाषा. कारण आईच्या दुधाची सर इम्पोर्टेड मिल्क पावडरला कधीच येऊ शकत नाही. खर तर अवतीभोवतीचा परिसर कारणापरत्वे जोडली गेलेली माणसे हीच माझ्या प्रतिभेला जागृती देऊन गेली आणि हा कविता संग्रह रसिकांच्या हाती देण्याचं भाग्य मला लागलं. भविष्यात आणखी काही बरंच काही लिहिलं जाईल. पण जसं पहिला पाऊस पहिलं प्रेम तसं माझं हे पहिलं साहित्य याचा आनंद काही वेगळाच. आणि हेच खरं माझ्या पुढील साहित्य जीवनाला स्फूर्तीदायक ठरणार आहे. याच्यात जे काही अधिक असेल ते तुमचं अपुर असेल ते माझं. माझ्या विखुरलेल्या कवितांना मूर्तता देण्यासाठी आपल्या संस्थेचे सरदेसरकार ऍडव्होकेट सहदेव मोखामले यांनी अगदी सक्रिय सहभाग घेतला. खर तर या सरांचं व्यक्तिमत्व म्हणजे अगदी बहुरुंगी बहुगुणी सर्वांना अभिमान वाटावा असंच काही सर. भावनांशी दुरान्वय संबंध नाही अशा या दोन क्षेत्रात हा व्यक्ती काम करतो. एक म्हणजे पहिलं केलं पोलीस खात्यात नंतर केलं वकिली असं असतानाही तब्बल 5000 कविता कथा कादंबरी नाटके यांनी लिहिली. अनेक भावनाप्रधान लेखन केले आणि इतक्यावरच हा माणूस थांबला नाही तर इतरांच्याही व्यासंगाला प्रोत्साहन देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. गेली 38 आपल्या या साहित्य कला आणि संस्कृती मंडळाची धुरा अगदी समर्थपणे ते सांभाळत आहे आणि या महान गृहस्थ साहित्यावरील प्रेम दाखवतो. ते व्यक्त करतात जर का भेटली माझी अंतयात्रा जर का भेटली माझी अंतयात्रा भरवावी जत्रा शब्दांचीच. काय हे साहित्यावरील प्रेम. माझ्या या पुस्तकासाठी ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षण तज्ञ डॉक्टर नम जोशी यांची प्रस्तावना लागली. मी त्यांची आभारी व ऋणी आहे. तसेच आमच्या संस्थेचे सर्वे सर्व ऍडव्होकेट मठामले यांचा अभिप्राय व माझ्या अमृतस्पर्श हिलिंग सेंटरचे सर्वे सर्व डॉक्टर संजय झाजे यांचा अभिप्राय लाभला. मी त्यांचीही आभारी व ऋणी आहे. कित्ते अनेक ज्येष्ठ साहित्यिक नवोदित साहित्यिक माझे कुटुंब माझे गुरुवर्य श्री जितेंद्र हिंगेजी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे हा माझ्यासाठी अगदी अक्षय आनंदाचा क्षण आहे. अनावधानाने जर कोणाचा उल्लेख राहून गेला असेल तर क्षमस्व. माझ्याप्रमाणे इतर कलाकारांनाही ही संधी मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. माझ्या प्रकाशित अप्रकाशित कविता आपले सर्वांनी वाचाव्यात व मला अभिप्राय द्यावा. आपला अभिप्राय मला नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशी मी आशा व्यक्त करते. माझ्या भावना कल्पना मी माझ्या अमृत मोहिनी या कविता संग्रहात दिल्या आहेत. पुस्तकाच्या नावाप्रमाणे ते मोहिनीप्रमाणे आपणाला ओढ लावो व अमृताप्रमाणे संजीव आनंद देत राहो अशी प्रामाणिक भावना व्यक्त करून व एक कविता आपल्या समोर सादर करून मी माझे दोन शब्द संपवते. कवितेचं नाव आहे मिलन. दत्त तग्म करून सारा आला होता कंटाळा. दत्त तग्म करून सारा आला होता कंटाळा. आला पावसाळा सहल निघाली लोणावळ्या खंडाळा. रिमझिम थे व पापण्यांवरती वाय
मिलन पाहून रविराज मात्र जणू लागले लज्जित धरतीने मग शालू हिरवे पांघरे क्षणात विचार चमकून गेला काय हवे जीवन जगण्याला चिंता दुःख असते जरिया दुःखासारखे क्षणात धूसर होऊन आयुष्य असते मनासारखे उरले असते स्वच्छ नितळते आकाश दाटून राहिला असता फक्त प्रकाश तुमच्या पुढच्या काव्य लेखनासाठी सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीनं आणि मान्यवरांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे कवितेची लागण ही फार मोठी आयुष्यातली लागण असते. खरं म्हणजे ती जोपर्यंत कवी असतो तोपर्यंत कविता त्याला सोडत नाही आणि ही चांगली गोष्ट आहे मला वाटते. असो धन्यवाद. यानंतर मी स्वागत अध्यक्षांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी साहित्य कला आणि संस्कृती मंडळाचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे सर यांना विनंती करतो की आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करायचं. साहित्य कला आणि संस्कृती मंडळ आयोजित गोदी दांडेकर कथा लोककवी मनमोहन लागू राज्यस्तरीय स्पर्धांचे या ठिकाणी आयोजन आपण केलं आहे. भारतीय समारंभ संपन्न होणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर नागनाथ पोतपले सर, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉक्टर नम जोशी सर, ग्रामीण साहित्यिक बबन पोद्दार सर, स्वागताध्यक्ष आदरणीय गणेशजी ठाकरे सर, आदरणीय राजेशभाई मुसके आणि यांच्यामुळे आमची जी सभेची नवीन कार्यकारिणी मागच्या आठवड्यामध्ये स्थापन झाली आशिया संस्कृती मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सहदेवजी मखामले आणि आमची जी नवीन कार्यकारिणी जी आहे ते सर्व प्राध्यापक सर्व पदाधिकारी ज्यांनी आता काही परिचय करून दिले आहे ही सर्व मंडळी जी आहेत त्यांचं देखील मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. कारण आम्हाला ही एक नवीन संधी दिलेली आहे. मी मुद्दामून सचिवांनी या ठिकाणी संस्थेची भूमिका मांडली आहे. मी जास्त वेळ बोलणार नाही परंतु आम्हाला जी संधी दिली आहे आणि 40 वर्ष ॲडव्होकेट मखामले यांच्या मार्गदर्शनाखाली ही जी संस्था उत्तम पद्धतीने पुढे चाललेली आहे ती पुढे नेण्याची अतिशय महत्वाची जबाबदारी आमच्या नवीन मंडळाला आली आहे. गोदी दांडेकरांचं साहित्य क्षेत्रातलं काम आपल्या सर्वांना ज्ञात आहे. खरं तर आपणचं काम आणि तळेगावचा हा सगळा जो परिसर जर तुम्ही कादंबऱ्यांनी वाचला असेल, पडगवली असेल, सेतू असेल, उमय असेल किंवा अनेक सगळ्या कादंबऱ्या सगळ्या ज्या आहेत, पवनाकाळचा धुंडी असेल, या सगळ्या कादंबऱ्यांमधून सगळं जे काही तळेगावमधलं सामाजिक सांस्कृतिक आणि येथून जे काही शैक्षणिक वास्तव आलेलं आहे त्याचा सुद्धा या निमित्तानं आमच्या मनामध्ये आपणच्या नावांनी गोदी दांडेकर साहित्य संमेलन एक आपण एक दिवसात साहित्य संमेलन 200 काळामध्ये आम्ही नवीन मंडळी मागच्या मीटिंगमध्ये योजना केली आहे. या अनेक प्रकारचे साहित्य संमेलन होत असताना ज्या माणसानं ही संस्था सुरू केली आहे आणि ती संस्था आज पुढे जात असताना त्यांच्या नावाचं एक कायमस्वरूपी देणार गाजरांवर होईल अशा पद्धतीने एक मोठं संमेलन एक दिवसाचं संमेलन आपण भविष्यकाळातील पुढच्या काही दिवसांमध्ये याचं नियोजन असणार आहे. त्याबरोबर अनेक प्रकारच्या योजना संस्थेच्या माध्यमातून राबवत असताना आपल्याला मराठी भाषेसाठी आणि साहित्यासाठी विशेषतः मराठी शिकणाऱ्या मुलांसाठी आपल्याला संस्थेच्या माध्यमातून काही कामं करायची आहेत. आपण पेपरमध्ये आता सध्या काही बातम्या वाचतो नागपूरमधल्या काही मराठी माध्यम शाळा असतील किंवा वेगळ्या शाळा बंद होऊ लागल्या मग अशा साहित्य संस्थेच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे एक वेगळी अशी भूमिका घ्यावी लागणार आहे आणि ती भूमिका घेण्याची आता ही एक नेमकी वेळ आलेली आहे आणि म्हणून या काही सर्वांची आपला मदत लागणार आहे. साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून जे सर्व सभासद असतील त्याची आम्ही एकत्रित मीटिंग घेणार आहोत आणि या माध्यमातून आपला मराठीसाठी जे जे काही करता येईल त्या अनुषंगाने आपण निश्चितपणे काम करणार आहोत. त्यामुळं मी जास्त बोलणं संयुक्तिक नाही. मी पुन्हा एकदा सर्वांचं सर्व स्पर्धकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या कष्टातून आणि प्रत्यक्ष कामातून ही संस्था गेली 39 वर्ष उभी आहे ते या संस्थेचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सहदेव मखामले.
मी यांना विनंती करतो की आपण आपलं अध्यक्षीय मनोबल या ठिकाणी व्यक्त करावं. कविता ही माझी लेख आहे असं मानलं मी.
सांगितलं की माझा परवच आनंदाचा आजचा क्षण आहे त्याचं कारण तो सन्मान होणार व्यासपीठावर ते प्रकाशन होतंय हा आनंद तिसऱ्याला माहिती किती मोठा आहे. आणि मग अशा प्रकारे त्या कवितेच्या ओळीबद्दलच जेव्हा पहिली तिची कविता मी चालली श्वासाश्वासात मिळाली तुझी लागवी आमंत्रणे काय म्हणते कवितरी श्वासाश्वासात मिळाली तुझी लागवी आमंत्रणे रोमा रोमात फुले आपल्या प्रीतीची स्पंदनी संभाषण प्रीतीची संभाषण होतात त्याला संभाषणाचं असं मोठं स्वरूप उभं करण्याचं ताकद त्या कवित्रीकडे आहे. आणि मग ती पुढे असं म्हणते भासा आभासाचा जर्म एक तुझा सुगंधी कल्लोळ सुगंधी पण कल्लोळ भास आभासाचा बसरे तुझा सुगंधी जर्म एक तुझा सुगंधी कल्लोळ. आणि शेवटी ती काय म्हणते पुन्हा नव्याने भेटली तुझ्या भाषा कवितेची ओळ तुझ्या कवितेची वाचले म्हणतोस ती तुझ्या भाषा कवितेची ओळ म्हणते ती असं अद्वैताचं लेणं बरोबर घेऊन ती प्रवास करते जी कवयित्री तिची आयुष्यात खूप प्रगती होणार आहे याची मला खात्री आहे. आणि म्हणून मग असं हे सगळं करत असताना कवितेची ओळ किंवा कविते प्रेम करत असताना ती स्त्री आहे हे ती विसरलेली नाहीये ती नटणार सजणार सुधारणार आणि मग तिच्या सुंदर कवितेमध्ये तिने काय म्हणावं नको नको माझा कुठला सुंदर नको कुठला दागिना ती दागिना कशाला मानते ही कवयित्री मीच आणखी भाग्यवान सौभाग्यवान चढविला जीवन अनमोल सुंदर ती चारित्र्य आणि अनमोल शृंगार चारित्र्य हा अनमोल शृंगार समजते ती तिचा खरेपणा तिच्या संपर्कात आलेल्या समोरच्या माणसाचाही खरेपणा या कवयित्रीला खोटेपणाचे अतिशय चिडे आणि जर भौतिक जीवन खऱ्या अर्थाने भोगायचं असेल खऱ्या अर्थाने आनंद जीवनातला मिळवायचा असेल तर खोटेपणा पायी तुरवता आला पाहिजे खरेपणा हृदयात साठवता आला पाहिजे फार महत्वाचं गोष्ट आहे. ते तिच्या आयुष्यात केलेलं चालू होतं आणि मग तिला असं वाटतं की हे न करणारी माणसं चुका करतात ह्या चुका ती करत असताना तिचं म्हणणं चुकांना काही असं झालं तरी चूक 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 काय म्हटलं तिने चूक चुकवण्यात शहाणपण आहे. सर्वात महत्वाचं मला कवितेचं सांगायचं तुम्हाला कवयित्रीचं की तिने यमक जुळवण्यासाठी किंवा डगाटग करण्यासाठी तिने कविता लिहिल्या नाही तर अर्थबोध होण्यासाठी कविता आहे सांगा आणि म्हणून मग ती चूक चुकवण्यात शहाणपण आहे पण ते माफ करण्यात मोठेपण आहे चूक माफ करण्यात मोठेपण आहे पण याच्याबरोबर तिच्या मनाचा कोपरा स्पष्ट करते चूक म्हणजे पाप नव्हे पापाची क्षमा नाही त्याला प्रायश्चित्त आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हे सगळं करत असताना जर ते जमलं नाही हा खोटेपणा लपवता आला नाही लपवता जर तो उघड झाला तर शेवटी काय तो आपल्याला कोर्ट कचेरी वकील पोलीस आणि मग हे सगळं करत असताना कोर्ट कचेरी करत असताना तिचा जो प्रवास सुरू होतो तेव्हा ती तिचं किती बघा म्हणजे किती प्रखर विचारांनी पेटलेली कवित्री आहे ती म्हणते मला माझ्या आयुष्यामध्ये वकील ही समाज भेटली वकील ही समाज आहे अशा प्रकारचं विचारक सत्य मी वकील असल्यामुळे मला ते मान्य हे विधानक सत्य तिने मांडले समाजामध्ये असं विधानक सत्य मांडताना काय तिने म्हणावं कधी कधी खोट्याचे खरे आणि खऱ्याचे खोटे करताना आठवण ठेवा ती वेगळ्या पद्धतीने खोटेपणाने वागणाऱ्या वकिलांना दम देते दम आणि ती काय म्हणते कधी कधी खोट्याचे खरे आणि खोट्या खऱ्याचे खोटे करताना आठवण ठेवा याचा हिशोब ठेवा लागेल आयुष्य संपतात. दुर्दैवाने आज न्यायालयात मी वावरतो मी कामगार न्यायालयात नाही आपले छोटे न्यायालय पकडले वाईट वाटतं मलाही वाईट वाटतं की काय चाललंय या न्यायालयामध्ये जे काय चाललेलं आहे त्या वकिलाला त्याची स्वतःची पण लाज वाटत नाही शरम वाटत नाही की आपण हे सगळं जगाला फसवून आपल्या आशीर्वाला फसवून परमेश्वराला फसवून करतोय हे सगळं आणि ते जग सत्य या कवितेने या 25 वर्षांमध्ये मी असे अनेक कविता संग्रह चालले पण वकिलाबद्दलच भाष्य करणारी ही कवित्री मला सापडली आणि मग हे सगळं करत असताना मला असं जाणवलं की ती हेही कबूल करते हे सगळं करताना माझी दमछाक झालेली आहे दमछाक होते माझी कधी असं त्या कवितेतून
ज्या मंदिरच्या मंदी चालताना विस्तवावर तशी घडू फुंकर, चालताना विस्तवावर तशी घडू फुंकर, भावनाशी झगडताना रोज नव्या सळवर सळवर एकदा सोडव. ह्या कवित्रीने विदारक संत संघटना समाजाला की रोज नव सळवर मला करावं लागते काय आहे, आणि हे विदारक सत्य कबूल करण्याचं धाडस एका स्त्रीमध्ये असतं, एका कवित्रीमध्ये असतं, हे मी अनुभवतो या कविता संग्रहाने. आणि मग तिला चीड येते स्वतःची, जगाची, परिस्थितीची, आणि त्या चिडी कुठे ती दोष द्यायचा कोणाला, दोष द्यायचा कोणाला, तिने मग शेवटी म्हटलं देवाला दोष दिलेला आहे. तिने देवाला याचा खुलासा विचारलाय, देवाला जाऊन विचारलाय, अरे देवा असा कसा ठरलास तू संसार, अरे देवा असा कसा ठरलास तू संसार, रोज भिजले देवा असला मी मासा बदल. परत तुम्हाला सांगतो बघा, यमक जुळवणं टराटव जोडणं हे कवयत्रीने केलेलं नाहीये, ती आताशी मन राखून कविता करते. आणि तरीही अमृता दैववादी नाही. संपूर्ण कविता संग्रह वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इतक्या प्रकारे शेवटी देवाला दोष देणारी कवयत्री ही दैववादी नाहीये, त्यासाठी ती खंबीर रूप वाटचाल करताना दिसते. आणि मग ती म्हणते परमोच्च आनंद दळला ऐकला आई, शेवटी तिने आश्रय कुठे घेतला वाचायला, ह्या कवयत्रीने सांगितलं वाचायला परमोच्च स्थान दिलं. आणि मग ती म्हणते की परमोच्च आनंद दडला ऐकताना आई तो कशा प्रकारचा परमोच्च आनंद आहे, यमही थांबेना बळबळीनं करता नाही. म्हणजे इथं यमाला सुद्धा जर बोलवलं असतं तर आई या शब्दासाठी तो स्वतः थांबला असता, मांडला थांबत तो लगेच त्याने स्वीकारला असतं सगळं. आणि या आधार आईपणामध्ये बद्दल म्हणताना त्या सोसल्या सोसल्या सोसल्याला सोसल्या भावना बदलत नाही, त्याला सोसल्याला सोसल्या भावना बदलत नाही, सारे जगच तिच्या पिल्लाला स्त्रीला सांभाळून जाईल. प्रत्येक स्त्रीचं जग कुठे सांभाळलं जातं शेवटी तर त्याच्या पिल्लामध्ये, तिच्या अपत्यामध्ये, तिच्या बाळामध्ये. आणि हेच वाचल्याचं एका लेखाचे पण हाडवताना दुसरं एक सत्य कवयत्रीने मांडले पहा की वाचल्यासाठी ही पेटून उठलेली आई आणि मातृत्वासाठी पेटून उठलेलं बाळ, ते जेव्हा मातृत्वाला लपेटत त्यावेळेला ते आई आणि आईची अशी दोन मातृत्व मिळतात, त्याला मिळतात. म्हणजे आई आणि आईची आई असते तिथं किंवा वडिलांची आई असते, आई आणि आईची. त्यामुळे सर्वांचा मूळ गाभा आहे हे गुरु, हा मूळ गाभा या कवयत्रीने सोडलेला नाही शेवटपर्यंत. आणि म्हणूनच तिच्या या कविता संग्रहातलं पहिली कविता कोणती असेल, पहिली कविता कोणती असेल, तिने असलं दिले लेणे ज्या या मातृत्वाचे, दिलेले लेणे ज्याने या मातृत्वाचे ऋणी आयुष्यभर माझ्या तांबीला सोडायचे. शेवटी तिने एवढं सगळं विदारक सत्य झालं सगळं बघून वात्सल्य प्रेम माया अपत्य प्रेम आणि हे जे रक्ताचं नातं आहे हे किती श्रेष्ठ असतं हे ती तिच्या कविता संग्रहात टाकून दिलेलं आहे हे मला सांगण्याची एवढ्याशी गरज पडली. मला राहावे ना म्हणून मी या कविता संग्रहाचं रसग्रहण करत असतो तर मी कवितेपर्यंत करतो. या सगळ्या याच्यामध्ये आता या ठिकाणी मला एवढं सांगायचं की तुमच्या उपस्थितांनी याची तक्रार घेऊन हा कविता संग्रह आज मी विनंती करतो कवितेला की 50% ज्यांना हा कविता संग्रह आज पाहिजे त्यांना 50% देऊन टाकावा आणि रसिकापर्यंत हा कविता संग्रह गेला पाहिजे या दृष्टीने वाटचाल सुरू करावी एवढं बोलून मला या ठिकाणी व्यास पेटा करून संधी दिली. धन्यवाद सर. यानंतर ज्या प्रमुख पाहुण्यांची मनोगत आपल्याला खास करून ऐकायची त्यामध्ये सर्वप्रथम ज्येष्ठ कथाकार माननीय श्री प्रबट पोतदार सरांना मी विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठा समोरील सर्व मान्यवर मित्रांनो, माणसाच्या आयुष्यामध्ये काही सद्भाग्याचे क्षण असते. आज माझ्या सद्भाग्याचा मोठा क्षण म्हणजे 40 वर्षाची परंपरा असलेल्या हे संस्थेवर माझी उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे, त्यांनी मला कळवलं. मी त्यांना खूप आभारी आहे. मित्रांनो, सहज मकाम हे माझा हा जुना मित्र, जास्त बोलणार नाही, फक्त 5 मिनिटं दिलेली आहेत मला, 5 मिनिटात संपवणार आहे. सहदेवाबद्दल बोलायचं झालं तर अतिशय अभ्यासू माणूस,
आज त्याचा वाढदिवस आहे, 72वा वाढदिवस आहे. आपण सगळे टाळ्यावाजवून त्याचं स्वागत करतो. मित्रांनो, आज या पुस्तकाचं प्रकाशन झालं, अमृत मोहिनी या अमृताच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, ती माझी मानसकन्या, मी तिचंही अभिनंदन करतो. सुरुवातीला तिच्यासाठी मी जोरदार टाळ्या गुंजावली, एवढ्यासाठी की अमृता चव्हाण कोण आहे, कवयित्री कोण आहे याच्या संदर्भात लिहिताना मुखपृष्ठाच्या मागच्या बाजूला सहदेवनी फार छान वर्णन केलेलं आहे तिचं. त्यांनी म्हटलंय, स्वप्नांना सत्यात उतरविणारा एक झंझावात. खरोखरीच हा झंझावात आहे. तुम्ही हा झंझावात वाचा, मी जरूर तुम्हाला विनंती करेन. मित्रांनो, या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर उभा आहे, तो एक परीक्षक म्हणून माझ्याकडे सहदेवनी या कथा ज्या आल्या त्या महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या लघुकथा माझ्याकडे निवडीसाठी दिल्या होत्या. सलग 2 वर्ष तो माझ्याकडे त्या कथा देतोय. मला ह्या संस्थेचं एक विशिष्ट वैशिष्ट्य असं सांगावं असं वाटतं तुम्हाला, की परीक्षकाकडे कथा किंवा कविता देताना कथाकार कथा कुणी लिहिलेली आहे किंवा कविता कुणी लिहिलेली आहे कळू नये म्हणून ही संस्था प्रत्येक जी कथा आहे तिच्या लेखकाच्या नावावर कागद चिकटवलेला असतो. परीक्षकाला काहीही कळत नाही कुणाचा, एवढंच उद्देश असतो की वसिलेबाजी होऊ नये. कारण आजकाल मला माहितीये परीक्षकाकडे लोक येतात, आमचं परीक्षक तुम्ही जागाच आम्हाला नंबर काढून द्या. मित्रांनो, ह्या याचं वैशिष्ट्य मला फार आवडलं. ह्याच वर्षीचा जो रिझल्ट मी काढला, इतका सुंदर रिझल्ट, म्हणजे माझं डिक्लेअर करताना नाकीनं वाढलं, एक दोन मार्कामुळं माझे खूपच, आणि प्रत्येक कथा मी इतकी वाचून काढली, वाचून त्यांनी सर्व निकष लावले त्याच्यावर. मित्रांनो, ज्यावेळी मी रिझल्ट दिला त्यावेळी फक्त स्पर्धक क्रमांक असं त्यांनी त्याच्यावर लिहिलेला असेल, 800, 900, 800, 800 काही असेल. मी रिझल्ट काढून दिला आणि सहदेव महाराज जरा घेऊन आला रिझल्ट त्यांच्या त्या वही रजिस्टर मध्ये, तो स्पर्धक क्रमांक कोण आहे हे त्यांना कळत, परीक्षकांना कळत नाही. पण रिझल्ट तयार झाल्यावर सही घ्यायसाठी म्हणून जेव्हा सहदेव माझ्याकडे आला, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की पहिला नंबर ज्या महिलेला मिळालेला आहे ती महिला, मी तिचं नाव आता सांगणार नाही कारण सगळं पुढं तिच्या ह्याच्यात येईल, माझ्या लक्षात आलं की ही महिला आणि मी एके ठिकाणी परीक्षक होतो, कथा स्पर्धेसाठी परीक्षक होतो आणि रवींद्र महाजनींच्या हस्ते तो कार्यक्रम झाला होता, ती मला आठवण झाली आणि मला त्या महिलेचं कौतुक करावं वाटतं. तिचं म्हणजे त्या पहिला नंबर तिचा कथेचा आलाय, तिच्यासाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाणार. कोण आहे ती मला मला कळेल आल्यासील इथं बहुतेक असं वाटतंय. स्पर्धकांच्या बाबतीत मी सांगताना सगळ्या स्पर्धकांना एकच सांगेन, माझ्या साहित्यिक भाषेत एवढंच म्हणेन की पंढरपूरच्या विठ्ठलाच्या गळ्यातल्या हारातल्या फुलांना, पंढरपूरच्या विठ्ठलाच्या गळ्यातल्या हारातल्या फुलांना त्याच्या पायदळी पडलेल्या फुलांनी प्रश्न केला. पायदळी पडलेली फुलं हारातल्या फुलांना म्हणाली, काय रे बाबानो, तुम्ही फुलं आहात आम्ही फुलं आहोत, मग त्या विठ्ठलाच्या गळ्यात जाऊन मिळवायचा मान तुम्हाला का मिळाला, आम्हाला का नाही मिळाला. असं त्यांनी विचारलं तेव्हा हारातली फुलं त्यांना म्हणाली, अरे बाबानो, इथं विठ्ठलाच्या गळ्यात मिळवायच्या मिरवण्यासाठी अगोदर काळजामधून सुई बोक्सून घ्यायला लागते, तेव्हा कुठे इथं मान मिळतो मिरवण्यासाठी. हे तंतोतंत इतकं सुटू, हे मी नेहमी जिथे जिथे माझे असे कार्यक्रम असते हे उदाहरण सांगतोय एवढ्यासाठी की खरोखरीच खूप ज्यावेळेला तुम्ही प्रयत्न कराल, खूप कष्ट घ्याल, त्यावेळी स्पर्धेमध्ये उतराल. मित्रांनो, जाता जाता एकच सांगेन, मी मागच्या वर्षी पण हेच सांगितलं होतं की ही संस्था साहित्यामधले सगळ्या प्रकारचे स्पर्धा घेते, कथा स्पर्धा, कविता स्पर्धा अशा स्पर्धा घेते. साहित्याबद्दल बोलताना एवढंच म्हणेन जाता जाता शेवटी की आभाळ फाटलं म्हणजे कादंबरी तयार होते लेखकाकडून, आभाळ फाटलं म्हणजे कादंबरी तयार होते, जमीन फाटली
म्हणजे कथा तयार होते आणि काळीज म्हटलं म्हणजे कविता तयार होते. मित्रांनो, अमृताबाईंचं पुन्हा एकदा अभिनंदन करून मी थांबणार आहे. एवढ्यासाठी मला जोशी नवल जोशी सरांचं आणि कोथकपुरे सरांचं तुमच्याप्रमाणे मलाही ऐकायचं आहे म्हणून मी थांबतो. कारण मित्रांनो असं म्हणतात की किती बोलावं आणि कसं बोलावं हे कळण्यापेक्षा कुठं थांबावं हे ज्या वक्त्याला कळतं तो वक्ता चांगला म्हणून थांबतो. धन्यवाद सर. यानंतर ज्येष्ठ शिक्षण तज्ञ भाषासाहित्यिक डॉक्टर नव जोशी सर यांना विनंती करतो की आपल्याला
केव्हा ठेवतो. कवीच्या बद्दलच्या अनेक व्याख्या अनेक समीक्षकांनी केलेल्या आहेत, पण मनमोहनजी चारच वेळी सांगून ठेवले. त्यांनी कल्पना अशी केली की एक कवी मृत पावले आता त्याला जाणार आहे, आणि तत्पूर्वी त्याच्या शवावर खूप हार आणि फुलं घातलेली आहेत. त्याचे म्हणतात, शव हे कवीचे जाळ मुका हो, जन्म भरी तो झळत छंद, आणि फुले दयावर उधळ नका हो, जन्म भरी तो फुलत छंद. जन्मभर जळणारा आणि फुलणारा तो कवी याच्यापेक्षा उत्कृष्ट कवीची व्याख्या कुठची असेल सांगा. आणि त्यांच्या धोरणीची म्हणजे अशा प्रकारे सर्व समर्पित जीवन असावं, आणि बाकीच्या कोणत्याही लोभाचा शून्य लोभ असावा. याच एक तुम्हाला उदाहरण द्यायचं, त्यांच्या जीवनातल्या अनेक कथा मला माहिती आहेत, पण त्या या कवित्व शरणशक्ती संबंधी तुम्हाला सांगतो. त्यांचं चरित्र म्हणून नाही सांगत आहे किंवा माझ्या त्यांच्या संबंधाबद्दल नाही सांगत. खूप मोठा मोठे लोक म्हणजे यशवंतराव चव्हाण, आपले आमचे पुण्याचे खासदार विठ्ठलराव गाडगे, हे सगळे मंडळी त्यांचे मित्र होते, आणि मैत्र भावनेमध्ये राहत असत. त्या आठवण मी सांगायला होत एक तास लागले, पण एकच आठवण तुमच्यासाठी सांग. मनमोहन हे त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर उघडे राहत असत, जरूर मी कुठं आपण कुठं वस्त्र फक्त ते वाटत असत, बाकी सगळे उघडे. एकदा ते गर्भाजाशी जे बोलत होते, आणि तिकडनं विठ्ठलराव गाडगे मस्तपैकी 1800 असे घडून त्यांच्या राजकारणातली मंडळी दोन चार भगत वेळा असं येत होत, आणि मित्र असल्यामुळे विठ्ठलराव गाडगे विचारलं, काय रे मनमोहन तू असं उघडा का, तुला कपडे नाही येत? ते मनमोहन म्हणले, मला कपडे नाही येत असं तरी मला ते नकोय म्हणून नाही. म्हटलं म्हणजे काय, तुला का मला काय कपडे नको, म्हणजे तुला काय? तर मनमोहन त्याला म्हणाले, तू राजकारणात आहेस, तू जसा नाहीस तसं दिसायला पाहिजेस म्हणून तुला कपडे हवे, आणि मी कवी असल्यामुळे आत्म आहे तसा आहे तसाच मी आहे म्हणून मला कपडे नको. आणि तिथल्या तिथे विचारवण्याची कविता ऐकत होती, राजकीय पुरुषांची कीर्ती मुळीच रुजला मत्सर नाही, राजकीय पुरुषांची कीर्ती मुळीच रुजला मत्सर नाही, आज हुमायून बाबरपेक्षा गालिबर धैर्य विधित नाही. हुमायून बाबरांची खडी नाही आणि गालिब लोकांच्या ओठा ओठावर घेतला. याला म्हणतात प्रभू आणि याला म्हणतात कवी. किंवा मित्र हो, असा कवी तुमच्या गावात शिकलेला आहे राष्ट्रीय शिक्षण शाळेच्या या पद्धतीने या गावाचा माझ्याकडे काही कवितांचं परीक्षण होतं, तेही मी केलं, त्याच्यामध्ये मी खूप बोलू शकलो असतो, पण मला एक आश्चर्य आणि चांगलं गोष्ट अशी वाटते की गावागावातली सृजनशक्ती, तिथली माती, तिथल्या मातीचा सुगंध, तिथलं पर्यावरण आणि तिथलं जीवन या कवितांच्या रूपांतरामध्ये या ठिकाणी कवितांमध्ये दिसतंय, आणि ते मी अनुभव तेच त्या अनुभवाच्या कवितांमध्ये आहे. याबद्दल मी अत्यंत आनंद व्यक्त करतो. पण एक की तरी सुद्धा मला तुम्हाला काही गोष्टी सांगणं अत्यंत आवश्यक वाटलं म्हणून लगेच कविता लिहिली पाहिजे असं नाही. हिंदीमध्ये एक शेर आहे माझा, आता हिंदी सिद्धीचा अभ्यासही भरपूर आहे, तुम्हाला सांगत होतो हिंदीत एक मस्त शेर आहे, दो किताबे पढली और शायरी करने लगे, दो किताबे पढली और शायरी करने लगे, खेत को चारा समझकर गधे करने लगे. असं असून आपल्याला भावलं पाहिजे, आणि याच्यानंतर मी माझीच एक आठवण माझ्या गुरुंची सांगतो आणि नंतर 2 मिनिटांनी माझं भाषण संपवतो. मी सम महाविद्यालयात होतो, माझ्या अवतीभोवती सगळेच कवी आणि सगळेच साहित्य होते, रवींद्र भवन, रवींद्र सुर्वे, आपले श्रीनिवास पाटील, राज्य बहादूर, आम्ही सगळे म्हणजे 4 वर्षांचे एकत्र साहित्य कलामंडळामध्ये असू. नंतर ज्योत्स्नाथ जे होतं ते सगळे आपली कवी होत होता, आणि भरपूर कविता एकमेकांच्या अगदीच फक्त कविता लिहित होते. पण सगळे कवी असल्यामुळे मलाही असं वाटतं की आपण एखाद्या कविता लिहावी म्हणून मी लिहिली. आता वय करू मग तरुण वयातलीच भावना असणार ही कविता अशी लिहिली, तुझ्या माझ्या रेषा समांतर छेद कधी गेलाच नाही, तुझ्या माझ्या रेषा समांतर छेद कधी गेलाच नाही, तुझी माझी लय वेगळी सर कधी साधीस तरी सुद्धा तुझे अश्रू
माझ्या पापण्याला कसे लोक आवडतात आणि माझे शब्द तुझ्या ओठी कसे लोक होतात. तुम्ही गाण्या वाजवले ही कविता आम्हाला ज्यावेळी शिकवणारे तीन लोक होते ते म्हणजे आमचे खादरांपूर्वीय डॉक्टर चंद्र सरसर होते वदी कुलकर्णी आणि सुरज देवी. त्याचे वदी कुलकर्णी माझी कविता आवडली म्हणून त्यांनी आमच्या प्रश्नमध्ये छापले. आमचे आरक्षण डॉक्टर पुगू सरसर होते ही मागली सर्व पिढी त्यांना मागत असे. त्यांनी दुसऱ्या दिवशी मला घरी बोलावलं एरवी ते मला बस उभे म्हणत असत त्यावेळी उपरोधारांकडे बसा आणि तिथं ती कविता छापली होती तिथं असं ते हे थकून माझ्यासमोर तो अंकित ठाकरे आणि म्हणले हे काय आहे सर ही कविता ही कविता आहे पुन्हा असं लिहिलंच तर मुस्कळ येतील खरं आता ते एवढं मोठे होते आणि खरंच चांगले होते पुढे मी सांगेन मोठ्या मोठ्या तेव्हा तरी त्यांच्या दुसऱ्या सगळ्या त्यांनी ती मुस्कळत मारली असती ते स्त्री सरांच्या संख्ये मी मागवली असती पण त्यांनी जे विवेचन केलं ते तुम्हाला मुद्दाम सांगतो. ते म्हणाले छान आहे टाळ्याची कविता आहे पण अरे मी आत्ता 1000 रुपयाची अशी कविता तुझ्या समोर करून दाखवतो तू काय केली असे म्हणते निर्धाऱ्या दोन प्रतिमांच्या उतरंडी घेतल्यास आणि त्या काळात तू टाळ्या घेत सुटलेस आत्ता मी तुला दाखवतो तुझ्या माझ्या रेषा समांतर छेद कधी गेला नाही काय तुझी माझी गादी वेगळी झोप कधी लागलीस तुझी माझी कुंडी वेगळी फुल कधी उगवून असत अशा 1000 रुपये तो मी घेतो आणि छान पळ्या घेतो ही कविता नाही तो नीट वाच चिंतन कर मनन कर अनुभव करीत होतो. त्यानंतर मी जी कविता सोडली या स्पर्धेचा 100 पुस्तकांच्या कवितांच्या पुस्तकाला मी प्रस्तावला लिहिले त्यातलं एक अमृताचं पुस्तक कशासाठी ते कवीच खरोखरच चिंतन मनन आणि आजपर्यंत सुलभ करण्याचे प्रयोग त्याला ते भावलं होत. कविता हा आत्म्याचा हुंकार असतो तो आत्म्याचा हुंकार तुमच्या काव्यामध्ये दिसला पाहिजे तो ज्यावेळी दिसेल त्यावेळी ती खरी कविता असते. म्हणून आमच्या पूर्वसंस्कृतांना नेहमीच आठवा मी जसा आठवतो तसा. मित्र सर्वांना शुभेच्छा देतो. शेवटी फक्त एकच सांगतो आयुष्यात जे भगवानांच्या आयुष्य वरच तुम्हाला सांगतो ते दरिद्री जीवन जगले पण त्यांचे समाधानी आणि कलंद आयुष्य कुणीच जगलं कुणीच जगलं. आपण प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी मी प्रयत्न करतो आणि ती मिळाल्यानंतर आपण पुढच्या गोष्टीकडे जात असतो. तुम्हाला जर खरे कमी पाहिजे असेल तर ह्या भगवानच्या नावानं तुम्ही करताय ह्या भगवानला निरंकारी असं जीवन जगलं पाहिजे. शेवटी एक चार वेळी मुद्दा तुम्हाला जातो मी माझ्या सभेत सांगतो की सगळं घडून घडून निर्मोगी म्हणून करायचं श्रेय भाग्य हे नाही काही पण तरी सुद्धा समाधानी असतो. ज्या मेल्यावर सांगतो काही ना ते मागून मिळतं काही ना मागून मिळतं काही ना लढून मिळतं काही ना मी मागून तर सहज मिले तो दूध समा सहज मिळाला तर दूध समजा मुळ मागे मिले तो नीर समा लढके लेंगे तो खून समा आणि बिल मागे मिले तो दूध समा. तुम्हाला जे श्रेय कवी म्हणून मिळालं कथाकार म्हणून मिळालं साहित्यिक म्हणून मिळालं ते या पहिल्या दिनापेक्षा बिन मागे कुठल्या तरी एखाद्या खेड्यातल्या एखाद्या माणसाचं पत्र येऊन आणि तुमची कविता आवडली तेव्हा ते बिन मागे आवडत असत ते अनेकांना मिळाले मोसापूर साहेबांना मिळाले भगवानांना मिळाले सोडेला मिळाले अमृताला मिळाले ते तुम्हाला एक लोक शिक्षा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अत्यंत थोडक्यात आणि मार्मिक शब्दामध्ये आपण या ठिकाणी आपलं वक्तृत्व आमच्या काळजात पोहोचवलं. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके समीक्षक ही बऱ्याचशा नवी एक चांगली ओळख नम जोशी सरांनी त्यांच्याबरोबर केली. एक कवी सुद्धा ते आहेत
तर मला एक आणखी एक चांगली ओळख त्यांची द्यायची आहे, ती म्हणजे चांगले रसिक आहेत आणि त्याहूनही पुढचं सांगायचं म्हटले की अनेक नवोदितांना त्यांनी पाठीवर हात देत लिहितं केलंय, त्यांना प्रोत्साहन दिलंय. आज मी त्याला खरं म्हणजे बरेचसे ज्येष्ठ किंवा कवी हे नवोदितांच्या नळीला न घेण्याचं काम करत असतात, पण गोतापडे सरांचं विशेष कौतुक असं आहे की त्यांनी अनेक नवोदित लिहिणाऱ्या लोकांना प्रोत्साहन दिले, लिहितं गेलंय. मी माजी साहित्य संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक माजी कुलगुरू डॉक्टर नागनाथजी कोतापल्ले सरांना विनंती करतो की आपण आपल्या या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी करावं. व्यासपीठावरून बोलले
ते माझ्या मनामध्ये हा सुरतो बसलेला आहे. जनसामान्यांच्या बद्दल थोडी दाडी आहे नेहमीच, म्हणजे त्यांच्या सबंध कथा कादंबऱ्यांच्या मध्ये मुख्यतः जर कोण येत असेल तर ती सर्वसामान्य माणसं आहेत. आणि किती विस्तृत किती मोठा जीवन पडते आपल्या सबंध साहित्य कृतीमधून प्रकट करतात, त्याचा पुन्हा सांगण्याचं कारण नाही. आपण जळगावकर ते पाहिलेला असेल, अनुभवलेला असेल, वाचलेला असेल, तर मोदी दांडेकरांनी पुढाकार घेतलेली ही संस्था आहे. पण आपल्याकडे संस्था निर्माण होतात आणि काही दिवस गेले की हळूहळू तिथे भांडण निर्माण होत, तसं काही इथे दिसत नाही. म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो मी वगैरे असे मुखामध्ये म्हणताय, त्यामुळे असे कदाचित आणखी कुठल्या कारणाने असेल. पण ही संस्था गेली 40 वर्ष निरपेक्ष भावनेने, म्हणजे संस्था केव्हा चालतात तर जेव्हा माझा स्वतःचा काही हेतू त्या गुंतलेला नसतो तेव्हा. आपल्याकडे होतं काय माहितीये का, की संस्था ह्या कशासाठी वापरायच्या, तर माझ्यासाठी ती संस्था म्हणजे एक स्टेपिंग स्टोन असते, जी पायरी असते. म्हणजे त्या संस्थेच्या म्हणजे त्या संस्थेवरती पाय ठेवून आणखी वर जायचं, आणखी वर जायचं, आणखी वर जायचं. जेव्हा तुम्ही निरपेक्ष भावनेने संस्थेमध्ये काम करता तेव्हा त्या संस्था उभ्या राहतात आणि निर्वेळपणे चालत राहतात आणि तो लोकांना आनंददायक वाटत राहतात, आनंद देत राहतात. म्हणून एक चांगली संस्था तळेगाव परिसरामध्ये ते काम करते महाराष्ट्रासाठी. हा जो परिसर आहे त्याच्याबद्दल प्रसिद्ध आहे, आपल्याला माहिती आहे की इथे पैसा फंड, त्याचा कारखाना, राष्ट्रीय शाळा. या राष्ट्रीय शाळेमध्ये काही लोक पुढे पाहिला गेले. कैवल्यानंद सरस्वतीचा जो तिथला सगळा भाग होता तिथे गेले आणि त्यांनी एक म्हणजे आज जे विश्वकोश मंडळ आपल्याला दिसतं किंवा विश्वकोशाचं कार्यालय तिथे दिसतं, त्याचं जे पायाभरणी कैवल्यानंदांनी केली त्याच्या बरोबर इथून राष्ट्रीय शाळेतून तिथे गेलेले लोक. आणि हे जे कैवल्यानंद सरस्वती पुढे कर्कवीर लक्ष्मी शास्त्री गुरुशी त्याबरोबर जी धर्मसभा आहे, धर्मनिर्णय सभा, आणि ही धर्मनिर्णय सभा आहे, ही धर्मनिर्णय सभा फार महत्वाची ही काय होती महत्वाची, तर भारतातल्या सर्व शंकराचार्यांनी त्यांना अधिकार दिलेले होते की तुम्ही निर्णय घ्या आम्ही मान्य करू. आणि मी आपल्याला या ठिकाणी मुद्दा सांगू इच्छितो की ज्या ज्या म्हणून धर्माला गालबोट लावणाऱ्या प्रथा परंपरा आहेत त्याच्या त्याच्या विरोधामध्ये धर्मनिर्णय सभेने निर्णय दिलेले होते. म्हणजे उदाहरणार्थ अस्पृश्यता, तर अस्पृश्यता हा धर्माचा भाग नव्हे. आणि मग आपल्याला हे माहिती आहे की वादविवाद करण्यासारखं तिथे गेले होते. महात्मा गांधींनी सांगितल्यानंतर तर्कपीठ हे धर्माचार्यांशी वादविवाद करण्यात गेलेले होते आणि त्यांनी पटवून दिलेले होते. तेव्हा अशी ती एक संस्था वाईमध्ये विकसित झाली, म्हणजे जी होतीच कैवल्यानंद सरस्वतींची, तिथे तुमच्या तळेगावमध्ये राष्ट्रीय शाळेमध्ये लोक इथे गेले आणि त्या संस्थेला आणखी भव्य रूप, आणखी मोठं रूप प्राप्त करून दिलं. म्हणजे ही सुद्धा एक गोष्ट महत्वाची आहे तळेगावची. आपण सगळे भंडारा डोंगराच्या परिसरामध्ये वावरणारे लोक आहात, हे फार आपलं सद्भाग्य आहे. म्हणजे देहू परिसरामध्ये आपण वावरत आहात, या देहूमध्ये एक महाकवी झाला आणि हा जो महाकवी आहे हा महाकवी
मी सांगण्याचं काही कारण नाही. आणि हा महाकवी काय सांगतोय ते फार महत्वाचं आहे. ते एका अर्थाने माणसाच्या जीवनाचं, कवीच्या जीवनाचं, कवीच्या प्रतिज्ञेचं ते सूत्र सांगतोय. ते काय सूत्र सांगतोय तो? की सत्य असत्याशी मन केले तो आहे, मानिये नाही बहुमत. हे जे आहे हे फार महत्वाचं आहे की सत्य असत्याशी मन केले आहे. की खरं म्हणजे कवीची प्रतिज्ञा आहे की चांगला कवी कसा असतो, तर चांगला कवी म्हणजे उत्स्फूर्तपणे जे आपल्याला सुचलं ते लिहितो म्हणजे तो चांगला कवी आहे असं नाही. इंग्रजीमध्ये कवितेची एक व्याख्या आहे, मला वाटतं वर्षभरची व्याख्या आहे, स्पॉन्टेनियस मोड ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. उत्स्फूर्तपणे भावनांचा सहजोद्रेक म्हणजे कविता. एवढं सांगतात पुष्कळदा लोकसभेमध्ये किंवा वर्गामध्ये. तसं तर शिव्या म्हणजे सुद्धा भावनांचा सहजोद्रेक असतो, पण ती कविता असत. पुढचं फार महत्वाचं आहे रिकलेक्टेड इन ट्रँक्युलिटी. रिकलेक्टेड इन ट्रँक्युलिटी म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही जे काही भावना आहे तुमच्या, तुमचं जे काही म्हणणं आहे, तुमचं जे काही अनुभव आहे, तुमचा जो काही आत्म्याचा हुंकार आहे, तो सगळा पुन्हा रिकनेक्टेड इन ट्रँक्युलिटी झाला पाहिजे. म्हणजे पुन्हा प्रतिती विश्रांतीच्या क्षणी, मराठी सांगायला झालं तर प्रतिती विश्रांतीच्या क्षणी तुमच्या मनातून ते पुन्हा एकदा निर्माण झालं पाहिजे. म्हणजे सहजोदय नव्हे तो तर आहे, पण तो प्रतिती विश्रांतीच्या क्षणी दुसऱ्यांदा निर्माण झाला पाहिजे. तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की कविता ह्या नावाची जी गोष्ट असते ही जेव्हा प्रतिती विश्रांतीच्या क्षणी येते तेव्हा की मग खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय हे बघायला. म्हणून एका प्रकारे या ठिकाणी अनेक कवींना, स्पर्धेमधल्या कवींना आता पुरस्कार दिले जाणार आहेत, कथे कथाकारांना पुरस्कार दिले जाणार आहेत, त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. कारण त्यांची नावं आता काही मला कळली नाही, त्यांचं नावं घेऊनही त्यांचं अभिनंदन केलं असतं. त्यांना एकच सांगतो की स्पर्धेतून लोक पुढे येत असतात. म्हणजे जे दोन मोठे कथाकार आपण म्हणतो, गंगाधर गाडगीळ आणि व्यंकटेश माडगूळकर, हे मूलतः कथा स्पर्धेतून पुढे आलेले आहेत. अभिरुची या नावाचे जे नियतकालिक बडोद्यावर निघत होतो पूर्वी, त्यांनी कथा स्पर्धा ठेवली होती आणि या कथा स्पर्धेमध्ये या दोघांना विभागून पुरस्कार मिळाले. आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की पुढच्या कार्यखंडामध्ये हे दोन्ही कथाकार मराठीतले महत्वाचे कथाकार नाही. त्यांनी एका प्रकारे नवकथेचं युग निर्माण केलं. म्हणून ह्या ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धांच्या मधून काही निवड होते. आणि आपल्याकडे आता जी पद्धत सांगितली ती मला फार आवडली, ती म्हणजे अशी की कथाकाराचं कवीचं नाव कळू द्यायचं नाही परीक्षकाला. परीक्षकाला सुद्धा, परीक्षक हे माणूसच असतो, शेवटी परीक्षकाला हे मोहन होऊ शकतो, येडा हा आपल्या जवळचा आहे, आपल्या दूरचा आहे, माणूस काय आपल्या गावचा आहे, ओळख नसते होऊ शकतो. हा चांगली स्पर्धा आपण आयोजित करता कविता आणि कथा यांची. आणि खरं म्हणजे ही दोन्ही जे वाद्य प्रकार आहे हे माणूस जेव्हा माणूसपणाच्या वाटचालीला सुरुवात करतो, खरं म्हणजे आपण सगळे जंगलामध्येच राहत होतो ना एक काळी, कदाचित 10,000 वर्षापूर्वी, 15,000 वर्षापूर्वी,
कधीतरी आम्ही सगळे ज्याला आपण माणूस म्हणतो हे हा माणूस हा जंगलामध्येच होता. मग तो झाडाच्या ढोरीमध्ये गुहेमध्ये राहायचा. आज सुद्धा आपल्याला असं दिसतं की हे कुठे जंगलामध्ये गुहा दिसतात आणि या गुहांच्या मध्ये चित्र दिसतात. ज्या क्षणी त्याला असं वाटलं की आपण चित्र काढावं फार महत्वाची गोष्ट आहे. ज्या क्षणी त्याला असं वाटलं की आपण चित्र काढावं, त्यांनी कुठली चित्र काढली, त्याला जे काही राणावनामध्ये जे काही अनुभव येत होते तर तो अनुभव त्यांनी चित्र रूपाने काढलेला आहे. मग शिवाय दिसला, आरती दिसला, आनंद दिसला, दिसला. तसं दुसरी गोष्ट त्याच्या असे लक्षात आली, आणखी जशी चित्र त्यांनी काढले तसं त्याच्या मनामध्ये त्या माणूसपणाच्या जाणीवेमध्ये जेव्हा तो माणूस पाहायला लागला, आज जे आपण बघा इतक्या सुंदर असे छान छटाखाने बसलेला आहोत, 100 वर्षापूर्वी अशी इमारती होते का? माणूसपणाचा प्रवास असा असा असा. म्हणून ढोलीमध्ये राहणारा माणूस, गुहेमध्ये राहणारा माणूस आता खूप बदलतो. तो त्याचा माणूसपणाचा प्रवास आहे. खरं म्हणजे माणूसपणाचा प्रवास म्हणजे तो एका अर्थाने संस्कृतीचा प्रवास, माणसाच्या संस्कृतीचा प्रवास. आणि या माणसाच्या संस्कृतीच्या प्रवासाचा जो पहिली खूण काय असेल तर ती म्हणजे अभिव्यक्त होणं, व्यक्त होणं. म्हणून तर आपल्या घटनेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट ही मूलभूत हक्क म्हणून दिलेला आहे. त्याच्या अर्थात अलीकडे तुम्हाला अभिव्यक्त होऊ नये असे दबाव सुद्धा येतात. शेतकरी नव्या काळामध्ये ते फार सुरू झालेलं आहे. वर्तमानाकडे आपण कोणा कधी तरी येऊ, वर्तमान काही फार चांगलं नाही आहे आणि तुकारामांच्या दृष्टीने तर खूप चांगलं नाही. सत्य असत्य अशी मदत केली आहे असं जर आपण सुधारित आलो तर ते पुन्हा व्यवस्थित. अभिव्यक्त होणं म्हणजे काय? म्हणजे माणूस. आपल्या देशामध्ये शेकडो वर्ष अनेक लोकांना अभिव्यक्तच होता येत नव्हतं, बोलताच येत नव्हतं, स्त्रियांना जर बोलताच येत नव्हतं. पण मी आपल्याला सांगतो, तुम्ही किती जरी बंधनं घातली तरी माणूस नावाची जी गोष्ट असते ती व्यक्त होतेच. मग ती कुठे व्यक्त झाली? मग ती लोकगीतातून व्यक्त झाली. तिला तुम्ही बोलू देत नाही ना, बाईला बोलू देत नाही ना, मग ती तिच्या लोकगीताच्या मधून जात्यावरती धरता धरता गोळ्या घ्यायला लागली, आपलं दुःख सांगायला लागली, आपलं मोठेपण सांगायला लागली. त्या लोकगीतांच्या मध्ये फार मजा असते पहा. त्या लोकगीतामध्ये ती जी बाई आहे ती बाई आपल्या भावाचं वर्णन करते. माझा भाऊ कसा, माझा भाऊ असा मोठा अरबी घोड्यावरती बसून येणारा, हातामध्ये आम्ही कसा चाबू काय वगैरे वगैरे. खरं म्हणजे ती तिचं स्वप्न असत, आपला भाऊ असा असा असं तिचं स्वप्न असत. हे जे आहे ना, ही जी अभिव्यक्ती ही माणसाचे गुण आहे. म्हणून जेव्हा जेव्हा अभिव्यक्तीच्या विरोधामध्ये काही गोष्टी घडतात तेव्हा तेव्हा उद्रेक होतो. जेव्हा जेव्हा अभिव्यक्ती दडपली जाते तेव्हा तेव्हा लोक त्याच्या विरोधामध्ये खंड करतातच. तुम्हाला माहित आहे की तुकारामांना गाथा बुडवायला सांगितली होती. म्हणजे काय हो, म्हणजे तुला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य नाही, तुला व्यक्त व्हायचं स्वातंत्र्य नाही, तुला कविता लिहायचं स्वातंत्र्य नाही. पण त्या गाथा करून आल्या याचा अर्थ असा आहे की लोकांनीच आपल्या मनामध्ये ते साठवून ठेवले होते. तुम्ही कितीही बोलू आहो,
माझ्या मनात जर असेल तर ते ओळखलं नाही. म्हणून मुद्दा काय आहे, मुद्दा असा आहे की कथा आणि कविता या दोन गोष्टी चित्र हे ही गोष्ट माणूसपणाच्या सुरुवातीच्या आणि माणूसपणाची खूण असणारी गोष्ट आहे. माणूसपणाची खूण असणारी गोष्ट आहे. सुरुवातीला जशी चित्र काढली त्या आधी मानवाच्या गुहांच्या मध्ये तशी त्यांनी सुरुवातीला गाणी सुद्धा म्हणली. सुरुवातीला कविता म्हणली, साध्या साध्या कविता असतात. फार काही अर्थपूर्ण अशा प्रकारच्या आत्ताच्या सारखी चिंता नसतील कदाचित, पण म्हणून तुम्ही कुठल्याही संस्कृतीमध्ये जा, अगदी आदिवासींच्या मध्ये जा आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला गाणी दिसतील. एवढं कशाला, हा आपल्याकडे जुन्या काळामध्ये सगळ्या जीवनामध्येच गाणी होती, ती आता नष्ट झाली जवळजवळ. जे मला लग्न दिली तर विहिरीचं गाणं, दोन विहिरींची गाणी, नवरीचं गाणं, नवऱ्याचं गाणं, पाहुण्यांची गाणी, सगळी गाण्यातूनच व्यक्त होता आपलं माणूसपण सजीव करण्यासाठी. एक तिसरी कसं या नावाचा एक सिनेमा आहे, महासुंदर सिनेमा, तुम्ही पाहिला की मला माहिती नाही, पाहिला नसेल तर युट्यूबवर जरूर बघा. त्याच्यामध्ये ती जी नवरी अशी निघालेली आहे आणि त्याचं गाणं सुरू होतं पार्श्वभूमी म्हणून, दारी दारी उदनिया ती अशी निघालेली आहे, फार सुंदर गाणं आहे. असं तुमचं माझं सगळ्यांचं जीवन हे आहो, एकेकाळी गाणंही वाटलेलं होतं कारण गाणं म्हणजे माणूस, कविता म्हणजे माणूस, कथा म्हणजे माणूस. तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की पुष्कळदा लोक असं म्हणतात, माझा काय संबंध साहित्याचा, मी तर कॉमर्सचा ग्रॅज्युएट आहे. अरे बाबा, तू कॉमर्स हा तुझा व्यवसाय झाला, तुला तुझा आत्मा शोधायचा असेल तर तू कोणाच्या तरी कवितेमध्ये शोध, कुठल्या तरी कथेमध्ये शोध, तो तुझा व्यवसाय झाला. आणि असला प्रकार हा फक्त आपल्या देशामध्येच आहे. आम्ही कॉमर्सचे कामाला काय करायचं, लिटरेचर. तर खरं म्हणजे जगभरामध्ये साहित्य नावाची गोष्ट ही अनेक दृष्टीने महत्वाची मानली जाते. मेडिकलमध्ये सुद्धा, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा साहित्य महत्वाचं असतं. त्याचं कारण असं की माणसाचं मन कळल्याशिवाय आजार दुरुस्त होत नाही. म्हणून डॉक्टर लोक माणसाचं मन कळवून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपल्याला असं लक्षात येईल ही एक काळ संस्था की डॉक्टर मंडळी साहित्याचा संगीताचा हात घासंग करत असते. कसं म्हणजे, म्हणजे डॉक्टर लागू, डॉक्टर जब्बार पटेल हे तर एमबीबीएस चे लोक आहेत, हे नाटकामध्ये कसे ते आले, माणूस म्हणून माणसाची खूप शब्द, माणसाची खूप अभिव्यक्ती आणि माणसाची खूप नुसती अभिव्यक्ती नाही तर माणसाची खूप ही सत्य आणि असत्याची पारण करणं ह्याच्यावर आहे. तेव्हा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आम्ही सत्याच्या बाजूने असणार आहोत का असत्याच्या बाजूने असणार आहोत, असा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आणि असा निर्णय तुम्ही घ्यावा म्हणून तुकाराम सांगताय की सत्य असत्याशी विनंती नाही. पुष्कळदा असं होतं की एखादी गोष्ट खोटी असते पण मला लाभ होणार असतो म्हणून मी ती खोटी गोष्ट स्वीकारतो, असत्य गोष्ट स्वीकारतो. पण त्याचवेळी माझं मन हे मला ते विरोध करायला लागतं. किंवा मित्र आपल्या तळेगावमध्ये एक फार उत्तम अशा प्रकारची संस्था कार्यकर्ते आहे, स्पर्धा घेते आहे, महाराष्ट्रातल्या अनेक कवी लेखकांना तिच्यापासून प्रेरणा मिळते आहे, प्रोत्साहन मिळतं आहे.
आणि ही फार महत्वाची अशा प्रकारचे गोष्ट आहे. तेव्हा एका चांगल्या संस्थेत मला आज घेताल याच्याबद्दल मी ते मठामध्ये त्यांचे सगळे जे ट्रस्टी आहे अजून गायकवाड म्हणजे या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि शेवटी एवढं सांगतो की कविता ह्या नावाची गोष्ट ही फक्त मराठीच्या प्राध्यापकांसाठी नाही, शिक्षकांसाठी नाही, कविता नावाची गोष्ट, साहित्य नावाची गोष्ट ही सबंध समाजाला संपन्न करणारी गोष्ट असते. याच एकेकाळी एकेकाळी आपल्याला संशय येईल की ह्या सगळ्या संतांनी तुमचं आमचं सगळ्यांचं जीवन असं त्याचं पुण्यही केलेलं होतं. कारण त्यांची कविता तुमच्या आमच्या बरोबरच होती ना, संतांची कविता ही तुमच्या आमच्या बरोबरच होती. आम्ही भजनात असो कीर्तनात असो कुठे 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 ती कविताच होती. म्हणून तुमचं आमचं जगणं उन्नत करायचं असेल, अर्थपूर्ण करायचं असेल, तर मला असं वाटतं की कवितेचा साहित्याचा शब्द हाच ते सगळ्यात उन्नत करू शकतो. आणि जसं आपल्या सगळ्यांचं भाव अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. धन्यवाद सर.